काय सचर कोण ना, सो आय हॅव नोबडी टू अड्रेस टू एट द मोमेंट. बट फॅमिली ऑफ डॉक्टर मनोहरराय सरदेसाय अँड डिस्टिंग्विश डिग्निटरीज, इट्स अ प्राऊड मोमेंट फॉर मी हिअर स्टँडिंग बिफोर यू अँड टॉकिंग अबाउट डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हु वॉज माय मेंटोर, माय गुरु अँड हु एनलाइटन्ड माय इंटेलेक्च्युअल डोमेन. आय विल बी स्पीकिंग इन कोंकणी मोस्ट ऑफ द टायम बिकॉज मनोहरायचो जो एसेन्स आशिल्लो, जो पिंड आशिल्लो तो कोंकणी आशिल्लो. जशें हनुमंतान तुमकां आतां सांगलां त्या प्रमाणे. दुसरें म्हळ्यार म्हजी वळख मातशी चड लांब जाली अशें म्हाका दिसता आनी ते वळख इतले सांगला ताका हांव पात्र आसा काय तें म्हाका खबर ना. पूण डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांच्या बर्थ सेंटिनियर वर्साच्या ह्या सुवाळ्याक म्हाका की नोट एड्रेस दिवपाची तुम्ही सगळ्यांनी आयोजकांनी संद दिली हो म्हजो हांव एक भोवमान समजता. आयज आनी फाल्यां ह्या दोन दिसांक तुमकां तांच्या जिविताची, साहित्याची, विद्वत्तेची आणि व्यासंगाची वेगवेगळी तासां पळोवंक आणि आयकूंक मेळटली. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या सहवासाक लागून म्हजे बौद्धीक वाडीक खूप हातभार लागला हे सांगूक म्हाका खूप अभिमान दिसता. तसो म्हजो आणि सरदेसाय कुटुंबाचो जो परिचय आसा तो तीन पिळग्याचो म्हणून येता. कारण वेन आय वॉज यंग बॉय, ल्हान आसतना आमच्या गांवांत मनोहर रायचे वडील आणि नावाजिल्ले कोंकणी मराठी पुर्तुगेज साहित्यिक लक्ष्मणराय सरदेसाय हांचो राबितो आशिल्लो. आम्ही तांकां काका म्हणटाले. मुक्त हांव फकीर हांव अशे वृत्तीन ते सतत बरोवपाचो वावर करताले. पूण वाडिल्ले पिरायेक लागून तेन्ना तांकां हात भरप खूप कठीण जाताले. तो काळ आयचे वरी कम्प्युटरांचो नाशिल्लो, टायपरायटरांचोय नाशिल्लो. म्हजे अक्षर त्या मनान इस्कॉलान शिकतना त्या मनान बरे आशिल्ले, हांव खूप बरे आशिल्ले अशें म्हणना, त्या मनान बरे आशिल्ले. आणि तांची दोन पुस्तकांचे हात भरप केल्ल्याचो म्हाका उगडास येता. तातूंतले एक पुस्तक म्हाका स्पश्ट याद जाता ते खबरी काय मर्माच्यो काय कर्माच्यो. आणि तेन्नाच हांवें कविता बरोवपाक सुरवात केली. निकतीच म्हजी पयली जिणेंतली कोंकणी कविता हांवें काकाक दाखयली, लक्ष्मणरावान दाखयली. आणि ताणी म्हजी तोखणाय केली ती आयकून म्हज्या आंगार मातशें मोठभर मास चडले. आणि तेन्ना सावन हांव म्हणन की म्हजे कवितेचो एक साहित्यीक म्हणून म्हजो प्रवास थंयच्यान सुरवात जालो. काकांचो स्वभाव खूप मोगाळ आणि तोच स्वभाव म्हाका तांच्या घरच्या मदीं दिसता. केन्नाय जर तांकां मेळूंक वचत जाल्यार हातार कितें तरी गोड, कितें तरी मिठाय, कितें तरी दवरले शिवाय ते सोडिनाशिल्ले. ताचे उपरांत कॉलेजींत शिकतालो, म्हणजे तेन्ना कॉलेज सुरू जाले तेन्ना म्हजो परिचय माया, उमेश, सुनील हांचे कडेन जालो. विद्यार्थी चळवळीत आसतना प्रोफेसर शशिकांत सरदेसाय हांचे कडेन परिचय जालो. मनोहरराय सरदेसाय सरांची आणि म्हजी पहिली ओळख जेकुडीचे 80 दशकांत केन्ना तरी पणजेच्या टीपी कुन्या हॉलांत एका कवी संमेलनाच्या निमतान जाली. तेन्ना खुबश्यो कविता सर्ती जाताल्यो, बाकी बाब यादस्तीक कविता सर्तेक जाताली. तातूंत म्हाका बक्षीस मेळ्ळें आनी तेन्ना जे बक्षीस मेळ्ळें तेन्ना मनोहरराय सरदेसाय ते बक्षीस देऊन गायिल्ले आणि ते बक्षीस घेतना ताणी म्हजी खूप तोखणाय केली. आणि खरें म्हणल्यार म्हाकाय उमेद आशिल्ली आणि उमळशीक आशिल्ली ह्या मनशाक मेळपाक. कारण विद्यार्थी चळवळींत आसतना संघर्श नाट्य मंच ह्या आमच्या स्क्रीन प्ले ग्रुपान तांचे गोंयकारांनो जायात जाते हे गीत आम्ही सदांच म्हणटाले. ल्हानपणा सावन हडवताल्लो बेबो शेता मेरेन उबो असली पदां वाडत, असली पदां आयकत आम्ही वाडिल्ले. पिसोळी ही तांचो वतांचो हायकू सदृश्य कविता संग्रह वाचिल्लो. लोकशाय आणि हेर बऱ्योचश्यो कविताय वाचिल्ल्यो, पूण तांकां मेळपाची ताका लागून खूप उमळशीक आशिल्ली. मागीर मुंबय विद्यापीठाचे पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर सुशिला बिल्डिंगेंत पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर आशिल्ले, थंय आमची खुबशी ओळख म्हणजे मेळप जाताले. पूण खरो आमचो संवाद सुरू जालो आमचे भितर तो जेन्ना हांव कोंकणी विश्वकोशांत संशोधक सहाय्यक म्हणून जेन्ना रुजू जालो तेन्ना. आणि म्हज्या खातीर हो एक इंटलेक्च्युअली स्टिम्युलेटिंग काळ आशिल्लो. एक पॉलिमॅथ पॉलिग्लॉट मनशाचो व्यक्तीचो सहवास हो म्हजे खातीर एक परिस स्पर्श आशिल्लो. पॉलिमॅथ पॉलिग्लॉट ही उतरां आमी आयकतात ही खरी म्हळ्यार समाजातली दोनवी रत्नां.
जायत्या भाषांनी जायत्या विषयांनी अस्खलित असते मनीस. असले मनीस भाशीक आणि संस्कृतीक अंतर भरून काढपाक शकतात. जाका लागून वेगळ्या वेगळ्या फाटभूंयेंत आणि वेगवेगळे बॅकग्राऊंड आशिल्ल्या लोकांनी मदीं एक एकचार वाडटा, समजूत वाडटा, सहकार्य वाडटा. ते सांस्कृतीक आदान प्रदानात एक वेगळे तरेची सुविधा दितात. विविधतायेची कदर आणि आदर आमचे भितर वाढवपाक ते मदत करतात. आणि तोच वाव मनोहर रायांनी आमचे मदीं केलो. कोंकणी विश्वकोश प्रकल्पाचे काम करतना हांगा गोंय युनिव्हर्सिटीतच लॅटिन अमेरिकन स्टडीचेर हांव एम ए करतालो आणि देखून पुर्तुगेज आणि स्पॅनिश भाषेचो म्हजो अभ्यास चलतालो. ह्यो भाषा शिकतना कसली डिफिकल्टी आसत जाल्यार म्हाका आज आमी गुगल कशे पळयतात तसो आमचे रेडिमेड गुगल आशिल्ले ते मनोहर राय सर आसा. हांव तांकां विचारतालो जेन्ना जेन्ना म्हजे कडेन कसले प्रश्न आसा आणि तांकां तो प्रश्न विचारतकच खंयचे उत्तर जावं, त्या उतराचो उच्चार कितें, त्या उतराचो अर्थ वेगळ्या वेगळ्या तरेन कसो जावं येता, हेच न्हय तर त्या उतराची त्या शब्दाची व्युत्पत्ती खंयच्यान जाल्या हाचे सखोल गिन्यान जे तेन्ना म्हाका ते समजावन सांगताले तेन्ना तांचे मदीं म्हाका एक खरो गुरू सापडलो. विश्वकोशांत बंदी बरयतना परकी भाशांतल्या अनेक उतरांक आनी संकल्पनांक कोंकणीन हाडप हे एक आव्हान आशिल्लें. तेन्ना आमचे कडेन पारिभाशीक शब्दकोश नाशिल्ले. नवे विशय नव्यो संकल्पना हांचेर खोल संशोधन करचे पडटाले. अनेक उतरां वयल्यान हांवें केन्ना केन्ना तांचे कडेन वाद घाल्लोय म्हाका याद जाता. कारण त्या वेळार हांव भाशीक विद्यार्थी कामगार आणि बाकीच्या समाजीक चळवळी भितर एक्टीव आशिल्लो आणि म्हजे भितर ती बंडखोर वृत्ती आजून जितकी आशिल्ली. देखून बरेच फावट वाद घालतना ती बंडखोर वृत्ती वयर सरताली. पूण सरळ म्हळ्यार मनोहर रायांनी म्हजे ते वृत्तीचेर केन्नाच टिका केली ना. पूण दरेक वेळार त्या बदलाक ताणें म्हाका शांतपणे समजून घेतकच म्हजो आवेश थंड पडटालो आणि हांव विचार करून प्रवृत्त जातालो. प्रत्येक प्रस्नाक तांचे कडेन जाप आनी उपाय आसताली. लॅटिन, ग्रीक आणि साबार युरोपियन भाषांतली उतरां उच्चारा प्रमाणे कशी कोंकणी अचूक हाडपाची हाणें हाची देख ताणें आमकां सगळ्यांकच दिली. म्हणजे आपली सगळी टीम आशिल्ली तांकां. अनेक कवी नवे कवी म्हणजे खास करून जी हांवें नांवां आयकून आशिल्ली की आगोस्त नेतू वा आंतोनियो जासिंतो मागीर फेर्नांदो पेसोआ शार्ल बोदलेर ह्या सगळे कवी हांव पयले फावट तांचे कडल्यान आयकले आनी तांचे कडल्यान शिकलो त्या कवीच्यो कविता वाचूंक. आनी अनेक फावट तांचे गिन्यान पळोवन म्हाका अजापीत अजाप जातालें. एक व्यासंग आनी रुपवान आशिल्ल्या ह्या मनशाच्या मुखामळार सदांच हांसो. ऑफिसांत कोणीय तांकां मेळून घेवं टेन्शन कसलेंय घेवन घेवं वतना तो हांसत वतालो. एक शिघ्र कवी हजर जबाबी नर्भ विनोदी अशें तांचे व्यक्तिमत्व. म्हाका याद जाता हांवें जेन्ना डबल एम ए केली तेन्ना ताणें म्हणलें सगळे ऑफिसांत आसतना एम ए म्हणजे आतां मामा जालो तर अशी जी तांची जी हजर जबाबी आनी नर्भ विनोदी वृत्ती आशिल्ली ताका लागून तांचे सहवास सगळ्यांक जाय जाय कसो दिसतालो. कोंकणी विश्वकोशांत हांव जेन्ना वावर करतालो तेन्ना हांवें म्हजो पयलो कविता संग्रह उजवाडोवपाचे थारायले आनी सरांक हांवें तांची प्रस्तावना बरोवंक लायली. ताणी ती प्रस्तावना बरयली पूण फुडें गोंयच्या एका नावाजत्या प्रकाशका कडेन ती फायल उरली. त्यो कविताय गेल्यो आनी त्यो प्रस्तावनाय गेली आनी हाचे म्हाका खूब दुख्ख जाता. कारण ती प्रस्तावना म्हळ्यार एक गिन्यानाचें भांडार आशिल्लें. हांव म्हज्या कवितांक लागून म्हणटा पूण ताणी ते ज्या अभ्यासांतल्यान ती प्रस्तावना बरयली त्यो प्रस्तावन म्हणजे म्हज्या मतान एक वेगळे तरेचो एक गिन्यानाचो आविश्कार आशिल्लो. एक फावट युनिव्हर्सिटीन तो शिघ्र कवी म्हणल्यार कशें एक फावट आमी युनिव्हर्सिटीच्या बसीक हांगा ह्याच कॅम्पसांत उभे आशिल्ले सांजे वेळार आनी अचकीत त्या वेळार पावस सुरू जालो. तेन्ना उत्स्फूर्तपणान तांकां कविता सुचली. पावस पावस म्हळ्यार मळबान धर्तरेन कडेन केल्ली मोगाची भासाभास अशी उतरां सट करून तांकां सुचतालीं. अनेक वेळार अशी अश्यो ह्यो कविता आतां त्यो डॉक्युमेंटेड आसा काय ना तें हांव नकळो पूण तांकां सुचताले आनी ते बरयताले. तांकां हाडाचो कवी म्हणून म्हणप एक अंडरस्टेटमेंट. ल्हानपणांनी ते जर तशें म्हणप म्हणल्यार तांचे बरोबर बद्दल उलोवप एक्च्युली म्हणल्यार सुर्याक दिवपी दाखोवप. जे कितें सुचता दुसरी गोश्ट आशिल्ली ती म्हाका तांकां संवय आशिल्ली खंय तरी बरोवन दवरप धाकट्या धाकट्या चिटाऱ्यांचेर इवन बसीच्या तिकिटाचेर ताणी कविता आनी कवना बरयली म्हाका याद जाता 2-4 वळींची.
जेव्हा युनिव्हर्सिटीचे प्रकल्पाचे काम सुरू आशिले नेमान मिटिंगो जाताल्यो काम पुराय जावचे हाचे खातीर त्यांचे व्हायस चॅन्सलर पद्माकर दुभाशी आशिले. दुभाशी एक आदले ब्युरोक्रॅट, तर तांचे मतान काम हे बेगीन जावपाक जाय. परत परत एका मिटिंगे वेळार ते सांगूंक लागले तेव्हा मनोहरान तांकां स्पष्ट सांगले, यू कॅनॉट सॅक्रिफायस परफेक्शन एट द अल्टर ऑफ टायम. किती मोलाची पुत्र आहे ताणी, म्हणजे तांकां खबर आशिले विश्वकोश तांचे काम म्हणजे कारखाना न्हय, जर तुम्ही रॉ मटेरियल घालता आणि या सायडीतल्यान फिनिश प्रॉडक्ट भायर व्हरता, ते एक सर्जनशील संशोधनाचे काम. आणि ताका लागून ताका न्याय दिवचो पडटा, ते व्यवस्थित करचे पडटा. बरयल्ले उतर म्हणल्यार सोडिल्लो बाण, ताणी सदांच सांगला ते परत घेवप शक्य नसता. ताका लागून जे बरयल्ले उतर आसता ते तुमचे परफेक्ट असू जाय, कारण ते इतिहासा मेरेन उरता. आणि हो परफेक्शनिस्ट हांवें तांचे भितर पळयल्लो. उतरांचो जाय तितली उतरां मेजकी उतरां, हातूंतल्यान परफेक्शन आपले शब्द भितर कशें हाडचे हे तांकां बरे बरे खबर आशिल्ले. तांची दुसरी एक शिकवण जी सगळ्यांनी तुम्ही सुद्धा हांगा लक्षात दवरूंक जाय अशें म्हाका दिसता, ते म्हळ्यार ते सदांच म्हणटाले, उलयले वाऱ्यार उडून वता, बरयले तिगून उरता. देखून दरेकल्यान बरोवचे. म्हाका तांचे कडल्यान गिन्यान प्राप्त जाले अशा प्रबुद्ध म्हणल्यार एनलायटन मनशाची बौद्धीक जडण घडण कशी जाली हाचेर अभ्यास केल्यार तांच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचेर एक वेगळो उजवाड पडटा. भुरगेपणांत तांच्या पुस्तकांच्या सहवासान केले. म्हाका ह्या वेळार ऑक्टाव्यो पास ह्या कवीची आठवण याद जाता, ताणें बरोवन दवरला भुरगेपणांत ताका पुस्तकाचो सहवास कसो लाभलो आनी ताका लागून एक कवी म्हणून जेन्ना ताणें नामनेक आयलो, हे जे बोळावण पडिल्ली जी बुन्याद आशिल्ली पुस्तकां वाचपाची, वाचनाची जी बुन्याद आशिल्ली ती कशी म्हत्वाची थारली. हांव म्हणून मनोहर रायच्या बाबतीनूय तशेंच आसले, कारण ही जी तांकां बुन्याद मेळली त्या तो घटक एक कवी म्हणून एस्टॅब्लिश जावपाक, एक साहित्यीक म्हणून एस्टॅब्लिश जावपाक, एक निबंधकार म्हणून एस्टॅब्लिश जावपाक, एक समीक्षक आणि व्यासंगी म्हणून मनीस म्हणून एस्टॅब्लिश जावपाक खूप महत्वाचो आशिल्लो म्हज्या कथान दिसता. मॅट्रिकची परिक्षा जातकच ल्हानपणांत ते फ्रेंच आणि पुर्तुगेज तांचे वडील लक्ष्मणराव हांचे कडल्यान शिकले, सो ते तांकां बाळपणू मेळ्ळे. मॅट्रिकची परिक्षा फुडें फाल्यां परा तुम्ही उलयत आयकतले आणि आय डू नॉट वॉन्ट टू बी रिपिटेटिव्ह अगेन जे सांगला ताचेर, ताका लागून हे मातशे ब्रीफ सांगता. बट कांय गोष्टी सांगप गरजेच्यो तांच्या स्वभावाची तासां समजुपा खातीरच न्हय, पूण तांची बौद्धीक जडण घडण कशी जाली हे समजुपा खातीर. कारण जशे आमकां आमच्या आयच्या चीफ गेस्टान सांगिल्ले की तो वेळ, आणि आमचे कुलगुरू तांणी सांगिल्ले की तो वेळ इतलो सोपो नाशिल्लो, ते एक स्ट्रगल आसताले अभ्यास करपा खातीर. व्यासंग आपल्याचो जर वाढयतलो जाल्यार खूप कष्ट घेवचे पडटाले. आता आमकां सगळे रेडीमेड मेळटा, तेन्ना सगळे रेडीमेड मेळनाशिल्ले. सो तांकां गोंय सोडून सांगली वचचें पडलें, थंय विलिंगडन कॉलेजींत ते पावले, थंय ते नेमान मराठी कविता बरयताले, पूण त्या काळांत तांकां कोंकणीचो दिश्टावो जालो आणि आपली अस्मितायेची जाणीव जाली आणि तांणी कोंकणीनूय बरोवंक सुरवात केली. 1942 जेन्ना चलेच्या ऑक्विट इंडिया मुवमेंट सुरू झालो तेन्ना तांकां शिक्षण सोडून तांच्यान येवचो पडलो, पूण तांकां ते स्वस्त बसले ना, ते रोखडेच मुंबय गेले आणि थंय विल्सन कॉलेजीचे शिकले. थंय तांणी एमए आणि मराठी या विषयांत पदवी घेतली आणि सांगू म्हाका खुद्द सांगून दिसता तांकां या विशयांत मुंबय विद्यापीठांत ते तेन्ना पहिले आयिल्ले. थंयच्या मराठी वातावरणांत लेगीत तांणी आपले मायभाशेक सोडली ना आणि कोंकणी मंडळ स्थापन करून कॉलेजीत वॉलपेपर सुरू केलो आणि हेरांक कोंकणीतल्यान बरोवपाक प्रवृत्त केले. फुडें मागीर फ्रेंच सरकाराची शिश्यवृत्ती मेळून ते फुडल्या शिक्षणाक फ्रांसात सॉर्बन विद्यापीठांत गेले आणि तांचो राबितो संसर्ग आशिल्लो तो तांचे जिणे एक वेगळे मॉडर्न युपी थारलो. दुसऱ्या महाजगा उपरांत फ्रांसातल्या पॅरीस शहरांत आशिल्ल्या सॉर्बन विद्यापीठांत महत्वाचे बदल घडटाले. फ्रेंच बौद्धीक आणि शिक्षणीक जिणेंत शेकड्यांनी वर्सां ह्या विद्यापीठांत म्हत्वाची भुमिका आशिल्ली, पूण झुजा उपरांतच्या परिणामाक लागून जायते बदल आणि आव्हानां आयली. युरोपांतल्या चडशा वाठारां भितर वाठारां भशेन झुजांत नाश जाल्या उपरांत विद्यापीठाच्यो भौतीक गरजो आणि थंयच्यो मुळाव्यो साधन सुविधा ज्यो आशिल्ल्यो तांचेंय लुकसाण जालें. इमारती आणि सुविधांची पुनर्बांदणी जालीच, पूण झुजा उपरांतच्या काळांत युरोपाचे तसे पुराय बौद्धिक नूतनीकरण जाताले, पणजे ग्रहिताका भायर पडटाली आणि विचारसरणीचे प्रश्नचिन्ह निर्माण जाताली.
तो हो काळ आशिल्लो. आणि ह्या भाषा भाषेंतल्यान ज्यो भाषा भाषा सॉर्बन विद्यापीठा सारखेल्या विद्येच्या केंद्रात चलताली तरी नवे विचार नवे तत्वगिज्ञान नवे शिक्षणीक विषय उदेताले. जुजो उपरांत फ्रांस खास करून आफ्रिका आणि आग्नेय आशियातल्या खुबशा विद्यार्थ्यांक थंय आपयताले थंय तांकां एडमिशन दिताले आणि तातूंतल्यान वी वसाहतवादाचे म्हणजे डिकॉलनायझेशनची जी प्रोसेस ही सुरू जाल्ली ताचो एक खुबसो परिणाम विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचेर आणि हेरांचेर पडटालो. त्या वेळार हे परिदृश्य जे आशिल्ले त्यांना बौद्धिक परिदृश्य जे आशिल्ले त्यांना त्यांचे प्राध्यापकच न्हय तर विद्यार्थी आणि हेर विद्यार्थी बरेचशे हेर कार्यावळींतल्यान एक बौद्धिक मंथन थंय चालू जाताले. ह्या हातूंत ह्या विद्यापीठांत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आशिल्ल्यान एक वेगळी नजर म्हणजे आज आम्ही त्याला सबल्टन स्टडीज म्हणतात तो सबल्टन प्रवाह त्यांनाच थंय सुरू झाला. आणि ताका लागून फकत साहित्य न्हय पण संस्कृतीक मळाचेर राजकीय मळाचेर जेंडर इश्यूचेर अशा वेगवेगळ्या इश्यूचेर नवे नवे रिसर्च नवे नवे संशोधनां जाताली. ह्या काळांत जे भासाभास जाताली ताचो तरणाटे पिरायेच्या मनोहर रायाचेर प्रभाव आणि परिणाम पडप स्वभावक आशिल्ले. 1950 पॅरीस हे कलाकृतीचे केंद्र साहित्यात नवो रोमन म्हणजे नवी कादंबरी आणि सिनेमात न्युवेल वेग म्हणजे नवे ल्हार असे जे नवे प्रवाह येताले आणि तातूंतले विद्यापीठान तर तांचे बरोबर जॉन पॉल सार्त सिमॉन द बोवर हे सारखेले तत्वगिन्यानी ते भायर व्हड लेखक आणि अस्तित्ववादी लेखक व्हड आल्बर कॅम्यू साहित्य सिद्धांतकार आणि तत्वगिन्यानी रोलँड बार्थेस मनोविश्लेषक आणि तत्वगिन्यानी जाक लाकां ह्या सारख्या लोकांचा ते विद्यापीठात वावर चलतालो. आणि मनोहरलाय जेव्हा आपले फर्स्ट हँड अकाउंट या लोकांकडे सांगताले त्यांना आम्ही थक्क जाऊन ऐकताले कारण ही नावं म्हणाल आमकां त्यांना एकदम आदर्श नावं. त्यांचे आम्ही बारीक मोठे साहित्य वाचताले परपळी वाचताले आणि मनोहरलाय सांगताले अरे तांचो जो सहवास आयलो तांचे कडेन तांचे जे फर्स्ट हँड एक्सपिरियन्सीस आयले ते आमच्या खातीर खरेंच मोलादीक आशिल्ले. मनोहरायांनी ह्या काळांत जर्मन आणि इटालियन भाषांचा अभ्यास केला. ह्या अभ्यासाचो आमकां कोंकणी विश्वकोशात खूप म्हणजे खूपच फायदो झालो. हातून आणि डॉक्टरेट पदवे खातीर ताणें जे विषय घेतिल्लो की भारताची 18व्या शतकांतली फ्रांसा भितर प्रतिमा हो फ्रेंच भाषेन आसा आणि म्हाका दिसता फ्रेंच डिपार्टमेंटान हांगा काम कितें तरी वावर करून तो कोंकणीन इंग्लिशीन हाडपाचो प्रयत्न करतो कारण तातूंतल्यान लोकांक म्हणजे नवे जे भुरगे आसा विद्यार्थी आसा अभ्यासक आसा तांकां एक वेगळी नवी दृश्टीकोन तातूंतल्यान मेळटलो. कारण अजून मेरेन हो तांचो प्रबंध इंग्लिशींतल्यान येवंक ना. पदवी घेवन आयले उपरांत तांणी मुंबयच्या सोमया कॉलेजीन कांय काळ शिकयले आणि 1962 जेव्हा गोयात कोकणी परिषद झाली त्यांना ते ताचे अध्यक्ष आशिले. अध्यक्ष पदावरल्यान त्यांनी केलेले भाषण सामके इतिहासिक मोलाचे. कोकणी आमची मायभास आमची भास आमकां जाय ही त्यांची घोषणा चळवळीचो प्राण झाली. हातूंतल्यान फुडें कोकणी भाषा मंडळाची स्थापन करपाक तांचो शिवाचो वांटो आशिल्लो. मागीर आयलो तो ओपिनियन पोल आणि त्यांच्या हितांनी गोंयकारांक आपली अस्मितायेची जाग हाडली. गोंयच्या हिंदू आणि ख्रिस्तांव या दोन्ही समाजा मधील एकचार आणि भावपण हाडपाचे काम आणि गोंयचे एका वेगळे संस्कृतीचे प्रतिनिधित्व करपाचे काम त्यांच्यो कविता करतात. ओपिनियन पोल झाले उपरांत लेगीत जोर सोपूंक नाशिल्ले. कोंकणी साहित्य आणि सरकारी पावड्यार मानाची सुवात मेळचे पासून ताणी दिल्ले ते योगदान आमच्यानी कशेंच विसरूंक जायना आणि ती मानाची सुवात मेळ्ळे उपरांत देखून ताणी जे कोंकणी भाषा आणि कोंकणी साहित्याच्या विधायक कार्या खातीर जे योगदान दिला ते बी आमच्यानी विसरू नजो. आयज प्रादेशीक संस्कृताय सांबाळपाक आणि मनोवपाक साहित्याची शब्द जी आसा ती मनोहर रायांचे जिवीत आणि वावराची देख दिता. कोंकणी भाषा आणि साहित्य उंचाय करपाच्या त्यांच्या यत्नांतल्यान ताणी गोंय आणि भारताच्या साहित्य मळार एक अमीट अशी आपली वेगळी छाप सोडल्या. मनोहर रायांनी कोंकणी साहित्य कविता निबंध समीक्षा हातून ताणी कोंकणी समृद्ध केली. त्यांच्या वावरात गोंयच्या समाजिक राजकीय मळावेलो लोक संघर्ष दिसता. गोंयच्या संस्कृतायेक आणि इतिहासात खोल किल्लून आयिल्ल्या कविता खातीर त्यांचे नाम ना.
तांच्या काळात गोंयच्या भूई प्रदेशाची सोबीत काय, थंच्या लोकांची आणि प्रदेशाची संस्कृतीक गिरेस्त काय उक्ती जाता, गोंयचे भाशीक दायज तिगोवन दवरपा खातीर आशिल्ले कोंकणी लिपीचे प्रमाणीकरण आणि कोंकणी साहित्यात तिचो म्हणजे ओव्हरऑल साहित्यात तिचा वापर बरे तरेन कसो करचो हाचे देख हाची शिकवण ताणी आमच्या सारख्या आमच्या पिळगेच्या आणि फुडल्या पिळगेच्या बऱ्याच लोकांक बरे भाशेन दिली. कविता सोडल्यार साहित्य आणि समाज हांचेर ताणी बरयल्ले जे निबंध असतात ते एक वेगळे अंतर्दृष्टी दिवप. आता तांचेर उलयतना तांचे कवितेचो एक निळार घेवप म्हणजे मतान खूप गरजेचो दिसता, कारण एक लोककवी म्हणून ते आमच्या मुखार येतात. गोयांच्या मोगा खातीर जायात जागे जायो जुयो ही सोळी 18 जून सगळो बाजार हे तांचे कविता संग्रह. ते भायर रामगीता पुण्यभू भारत आयज रे धोलार पडली बळी ही तांची काव्या कोंकणी भाशिकांच्या मनात आयज लेगीत गळटा. तांचे कवितेन आणि तांचे काव्य साधनेन तांकां लोककवी अशी सुवात मिळवून दिल्या. आता लोककवी संज्ञा जी असता ती साधारणपणान समाजातल्या सगळ्या लोकांकडेन खोलायेन प्रतिनिधित्व जावपी पद्धतीन बरयल्ल्या कवीक दितात. हे कवी लोकांच्या संघर्षात भाषेत आणि दिसपट्ट्या जिवितातल्या अनुभवात संबोधित करतात. भौसाकडे सरळ उलयतात अशे तरेन ते मनशाचे अवस्थेचे साथ धरपाची तांचे कडेन ताकद असता. आणि संसारीक साहित्यातलं काही देखील नाव म्हाका दिन दिसतात. पाब्लो नेरुदा म्हणून चिलीचो कवी आणि नोबेल पुरस्कार विजेतो ताका लोक सगळे कडेन मानतात. ताच्या काव्यात चढ करून समाजीक मोग न्याय आणि साधारण लोकांच्या जिवितांचेर भर दिल्लो. ताची जी कांतो जनरल हो जो कविता संग्रह असा ती अमेरिकन लॅटीन अमेरिकन इतिहास आणि संस्कृतीची परब बनवपी एक स्मारकीय संग्रह. ताचे उपरांत लँगस्टन ह्यूज जो कवी हार्लेम प्रबोधन हार्लेम रेनेसा ताका म्हणतात त्या काळांतलो एक केंद्रीय व्यक्ती ताणें आफ्रिकन अमेरिकन अणभव आपल्या काव्यांतल्यान पडवीबीत केले. तातूंत वंशवाद अस्मिताय दिसपट्टे जिणेतले संघर्ष हातूंत भाचेर भर दिल्लो. ताची खास करून हांव म्हणून द निग्रो स्पीक्स ऑफ रिवर्स आणि आय टू ह्यो दोन कविता मुजरत वाचपा सारखेल्ल्यो. ताचे उपरांत हांव आनी एक म्हाका म्हज्या मुखार देख मेळटा ती तुर्की कवी नाझीम हिकमत. नाझीम हिकमताच्यो कविता ज्यो आशिल्ल्यो म्हणजे ज्यो ताणी लोकांक ज्यो प्रेरणा दिल्ल्यो त्यो अनेक कविता लोकांच्या ओठांचेर आयज लेगीत गळटात. मागीर बर्टोल्ड ब्रेक्ट हांव म्हणून टू पोस्टेरिटी आणि द मास्क ऑफ इव्हल ह्यो सारख्यो कविता ज्यो बळिश्ट राजकीय पद्याची उदाहरणा. फ्रेडरिको गार्सिया लॉर्का अशी खुबशी म्हजे कडेन येतात कवी म्हणून लोककवी म्हणून येतात अशी एक्झाम्पलां आमी दिवू शकतात. आणि ह्या सगळ्या कवीच्या वळेरेन हांव मनोहर राव यांच्या नावाचा आस्पाव करता, कारण ह्या कवींनी जशी साधारण लोकांच्या वावरात संघर्षात सपनात आकांक्षांत आवाज दिलो तसोच मनोहर रायनी गोंयच्या आमच्या लोकांच्या भौसाच्या आवाजात एक वेगळे परिमाण दिले, एक वेगळे तरेची नदर दिली. अरविंद कोंकणी साहित्याचो आणि कवितेचो हांव म्हणून इतिहास तसो नवो म्हणजे त्या वेळार बाकीबाब बोरकार चाफ्रा दिकोस्ता रवी पंडित आणि मनोहर राय सरदेसाय ही चार मुखेल नावं आमच्या मुखार येतात. हे चारही कवी संसारीक कवितेची बरी जाण आशिल्ली आणि आपापले परीन ते आपल्या कविता भितर एक वेगळो प्रयोग करीत असताले. मनोहर रायच्या सुरवेच्या कवितेचेर मराठी कवितेचेर छंदाचो प्रभाव दिसता. बरीचशी संस्कृतोद्भव उतरां भितर आमकां सापडटा, पूण तांची कोंकणी कविता एक वेगळो नाद तयार करता. गोंयच्या मुख्य आदीच्यो तांच्यो कविता खास करून ताणें फ्रांसात असताना आणि मुंबय असताना दिल्ली असताना थोड्यो कविता बरयल्ल्यो त्यो गोंयांत तुझ्या मोगा खातीर ह्या कविता संग्रहांतल्यान आसात 40 कविता. आणि सुरवातीच्यो कविता तांच्यो हाचेर फाल्यां उलयतले सो ताका लागून हांव हाचेर ल्हान थोडक्या भितर उलयतां. प्रेम कविता, प्रेम कविता म्हणटात ते म्हणटात वेता जाल्यार वच गो बेगीन हांसपा निमतान रडू नाका लवूच पदर उडोवन सकला काळीज म्हणजे पेटोवं नाका. ह्यो ओळी वा दुसऱ्यो हांव जाणा मोग आमचा उरचो ना तरी तुझ्या मोगा बगर रावण कसो समजना. ह्यो कवी ह्यो ओळी वाचतना तीव्र आणि तरल अशी मोगाची भावना सोप्या उतरांनी कशी सांगची हांचे तांची ताक दिसतात. हातूंत ह्यो फक्त कांय प्रातिनिधीक ओळी
ह्यो जर थोड्योच जर कवी जर तांच्यो रोमँटीक कविता जर सुरवातीच्यो जर पळयत जाल्यार तातूंत सेन्शुअलिटी आकर्षण इत्सा आकांक्षा आणि विरहा विशींचे जे दुख्ख आसा आणि जो नॉस्टॅल्जिया जो आसा तो स्पश्टपणान आमकां कळटा. आतां जे कवी डिस्प्लेस आसतात ते सैम ऋतू मळब वा फुलां सारकेल्ल्या घटकांतल्यान आपले मांय भुये कडेन एक वेगळे नातें सोदपाचो यत्न करतात आनी ताका लागून जेन्ना ते गोंया पासून पयस आशिल्ले तेन्ना ते म्हणटात मांडवीचे पाचवे देगेर आंब्याचे सावळे तळा चांदण्याचो खेळ पळय पिकी गोटा मेजीन हांव केन्ना गोंया केन्ना गोंया. कवी आपले मांयभोडे कडेन पयसावला आणि देखून ताचे तळमळे ह्या कविता संग्रहांतल्यान आणि अनेक कवितांतल्यान जाणवतात. मातृभूमी पासून पयस आशिल्ल्या कवींच्यो संवेदना प्रेरणा आणि भावनीक घुसपा बंगळाची ती एक गिरेस्त देख. कवी जेन्ना आपल्या मूळ देशांतल्यान वेगळो जाता मागीर तो निवडीन असू वा परिस्थितीन ताच्या कवितांनी जायते विषय उलयता. आपले मांय भुयेची खोलाय आकांक्षा उक्तायतना पयस आशिल्ल्या काळजाचो एक कडू आणि बोड अशे विचित्र अशे म्हणजे वेगळे मिक्स अशे स्वर तातूंतल्यान तयार जाता. परंपरीक मूल्यां समाजीक नेम हांचे विशीं बारीक निरीक्षणां एक वेगळ्या नदरेंतल्यान करूंक मेळटा. पयलीं ताका जाणूंक नाशिल्ले अशे तपशील आणि बारीकसाणी दिसतात. ताका लागून तांच्या आपल्या मुळांची तो परतून एकदा मोलावणी करता आणि आपल्या संस्कृतायेची खोलायेन कदर करता. अशे खुबशे विषय जे आसात ते तांच्या कविता भितर आमकां ते दिसतात. आतां ह्या विशयाचेर परत म्हाका आंतरराष्ट्रीय कवींची कांय उदाहरणां हांगा दिन दिसतात जांच्यो कविता वाचतकच किंवा मनोहरायची कविता आसतकच ह्या कवीचो म्हाका याद ह्या कवींची म्हाका याद जाता. कारण एक समान वातावरणा भितर देशा कडल्यान पयस आसतना बरयल्ल्यो कविता आपण डेरिक वॉलकॉट हाचे कॅरिबियन कवी जाणे मायभूमी तो आफ्रिकेंतल्यान जो मूळ ताची आफ्रिका आशिल्ली ताचे विशयच्यो कविता बरयल्ल्यो अ फार कार क्राय फ्रॉम आफ्रिका वा आपण टी एस इलियटाची फामाद कविता द वेस्टलँड जी स्थलांतरीत नसताना लेगीत माझा जो उपरांच्या संसारातल्या विखंडन आणि परिक्षेपणाचे प्रतिबिंब दाखयता. आणि तिसरो एक कवी म्हण महमूद दरवीश जो पॅलेस्टाईन कवी जो आय कम फ्रॉम देअर ही ताची कविता आसा जी म्हाका गोंयां तुझ्या मोगा खातीर ह्या कवितांतल्यान खुबशी त्यो वाचतकच चड एक एक ताका वेगळे एपील मेळटा. मनोहरराय सरदेसाय आपल्या कवितांतल्यान एक वेगळी अंतर्दृश्टी दिसता म्हणटात कारण त्या वेळार पुर्तुगेज आशिल्ले एक विराची भावना आशिल्लीच पण ते भायर आपली मायभोस मायभूंय परक्याचे शेकातळ आसा हाची एक खंत आशिल्ली आणि ती मुक्त जावची अशी एक आस्त आशिल्ली. गोंय म्हणजे तळमळटा श्वास घेऊन कळवळटा फिरग्याच्या खुर्साचेर रक्ताची हूम गळटा वा लांबली रात लांबली रात काळखी रात नखेत्राची धीट काळी चार काळख्या शेकड्यांतल्यान वीज केन्ना फुट्टली. त्यो कोळी वा फुडें जननी जन्मभूमिश्च स्वर्गात बी गरियसी या फामाद संस्कृत वचनाची उगडास करून दिवपी कोलवाच्या भूमीत म्हज्या विश्वाचे धन दिला. कितले कितली ताकद असे ह्या उतरां भितर. फुडें ते म्हणटात तुझे पासून पयस मोगा कुंवार यादी पिर्नदा दर्याच्या उजालारार सपना म्हजी उल्पतात. दर्याच्या उजालारार वा आमची एकूच भूंय रे आमची एकूच आस्त रे हांगा एकूच कादय हांगा थंय एकूच कादय आमकां एकूच ख्यास्त रे. ह्यो वळी तर फ्रांस आणि अमेरिकेत वनवासात राविल्लो पोलंडचो कवी आणि नोबेल लॉरिएट चेस्लो मिवॉश हाची द रिटर्न ह्या कवितेची म्हाका याद करता वा डब्ल्यू बी एड्साची इस्टर 1916 हे कवितेची याद करून दिता. तांचे सैमाचे नाते हे हो कवितेचे तांच्या स्थायी भाव सैमाच्या सैमात गोंयच्या सैमात मुळांत खोलवर रेगिल्ल्या मनोहरायचे कुमाळे जेन्ना आयज म्हाका याद येता पोरसांतल्या खेळम्याची माठवाचेर पांय पकडून आंग मोडपी वेलाची वा चाफे हांसता वासाळ आशे तेंगशे वयले पिकले तोर म्हणून एक लागले विशय. ह्या उतरांनी ताणी गोंयची जी बारीकसाण आसा सैमाची ती एका सोबीत तालान आणि लयेंत व्यक्त जाता. नामनेचो उर्दू कवी आणि फारसी कवी मिर्झा गालिब हाच्या काव्याची म्हाका हाच्या खुबशा काव्यांची म्हाका तातूंतल्यान एक याद येता.
तालिबान आपलो चडसो काळ दिल्लीत सारिल्लो, मागीर ताका रंगून भिजन वासान दवरिल्लो. थंय ताणें दिल्ली बद्दलचे, दिल्लीच्यो बाबो, दिल्लीचो निसर्ग, दिल्लीच्या भूंय प्रदेशाची जी सोबीतकाय आसा. जफर ताजे ताजे कविताची म्हाका याद जाता. जेन्ना ताणें त्या भायर म्हाका दुसरी याद जाता की बहादूरशाह जफराच्यो बऱ्योच कविता जेन्ना रंगोनाक ताका प्रिझनांत दवरलेल्यो, त्यो ताणें ताणें खूब दिल्लीचे खूब वर्णन मेळटा तातूंत. आंगाक आखमातोवाची एक कविता आसा, द गॅस्ट अँड द म्यूज. तातूंत रशियन कविता इंग्लिशीन ट्रान्सलेट जाल्या, तातूंत रशियेच्या तिका जेन्ना विजन्मासान धाडिल्ली तेन्ना बारीकसाणी ज्यो आसात निसर्गाच्यो, ताचो बारीक बारीक तपशील आमकां पळोवंक मेळटा. म्हणजे कवीची नदर तितली तीक्ष्ण आसूं येता ह्यो हाच्यो देखी, आनी तशीच तीक्ष्ण नदर मनोहरायांची आशिल्ली. जायत जागे हो जेन्ना कविता संग्रह आयलो तेन्ना गोंयची अस्मिताय, गोंयकारपण म्हळ्यार कितें हें ताणी गोंयकारांक दाखोवन दिलें. सुंदर वाक्यो काव्यवळी आसात त्यो भोव सुंदर आसात. मोगा जिवाक जीव दिवपी, कुणी जाणांक आपणावपी, नावाडग्याच्या बोरार मार, हांडा जोगर मार, तोच खरो मेळटा. वा आमच्या मनाक धार आसा, सोशीकपणाक पार आसा, आड येतल्या आड घालपाक आमचे कुडीक हाड आसा. ह्यो संत तुकारामाच्यो भले तर देऊ चोडणी कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाडू काटी, हे कवितेची उडास दिवपा सारखी. गोंयचे प्रादेशीक अस्तित्व ठामपणान उक्तावपी ओळी ओळी गोंयकारांक आपले अस्मितायेच्यो अस्मितायेची जाणीव करून दिवपा सारख्यो. गोंयकारांनी जायत जागे ही कविता तर ओपिनियन पोलांतल्या संघर्शाचे ती ते आयज लेगीत गोंयकारांच्या नवे पिळगेक स्फूर्ती आनी बळगे दिता. ही कविता 18 जून ही तांची कविता वाचपा सारखी, आनी वाचपाच्या जो वाचता ताच्या आंगार खरें म्हळ्यार काटो उडोवपी कविता. आव्हानात्मक कवितांनी ह्या आपल्या सदांच गोंयकारांक आशेचे आनी बळग्याचो स्रोत म्हणून काम केला. आडमेळी पयस करपाक, भयाक तोंड दिवपाक आनी ध्येय साध्य करपाक मनोहर रायच्या कवितांतल्या कवितांनी विलियम अर्नेस्ट हेनली हाच्या इन्व्हिक्टसच्या कवितेंतल्या आय एम द मास्टर ऑफ माय फेट, आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल ह्या ओळीवरी संकश्ट मुखार लवचीकपणान वचपाचे लोकांक प्रोत्साहन दिला. आत्मविश्वास, आत्मबोध गोंयकारांक मनोहर रायच्या कवितांनी शिकयलो. तांची आयच्या पिळगेन सुद्दां जायात जागे हो कविता संग्रह तरणाट्यांनी मुद्दम वाचचो, कारण आयचे परिस्थिती चडशी वेगळी ना. बरोबर म्हज्या उपातान जरी पुरवाटी ती वायट जायत चल्ल्या, तेन्ना त्यो कविता वाचप खूप गरजेचो. तांची लोकशाही कविता म्हणल्यार दंभ, वेवस्थेतली फटींगपणा, लोकशाही हे संकल्पनेच्यो कश्यो वादऱ्यो जावन गेल्यात हाचेर एक मार्मीक, उपरोधीक आनी विनोदी व्यंग. सामाजीक आशयाच्या कवितांचे सगळ्याच कवितांचे जर तांचे वर्णन करीन जाल्यार हांव ते एका कवितेवरीच करीन. In the hallowed halls of power they sit, robes of wisdom, heads high, head high and wit. But where is the wisdom in their grand decree, when common sense they fail to truly see? A leader lofty of his speech and pose, yet his promises vanish like a morning mist goes, taxing the poor to fill his own golden purse, while the rich dine and prosper, for better or worse. Bureaucratic minions, paperwork in hand, creating rules that no one can understand, forms in triplicate, stamped and sealed, a process so absurd, it's never revealed. Oh, the customs we cling to with such a delight, ignoring reason, embracing the night. Oh, who needs the logic in our sacred rite when the tradition reigns, binding our sight? Let's laugh at ourselves, our folly laid bare. In Manohar Rai's verses, we see and we dare to question the norms, the leaders, the lore, for satire's sword cuts to the core. Zaya Zoyo and Pistori, here thank you. Manohar Rai's kavita vaat, manje sagra vaatun makane su chilya kaya mori. Tanjo je Pistori ani jo Zaya Zoyo sa, atunui tanjo jo kusfurta kavita sa. म्हणजे थोडे उतरांनी ताका सुक्षीण कविता म्हणू येता वा लग्रूप कविता, ह्यो बरोवप खूप कठीण. तुका सवणी जाय, घरात पांजरो लावं नाका, पोरसांत झाडां जाय. झरो थांबता ते कोण जाता,
मनीस थांबता ते फोंड जाता. ह्यो लघु कविता जेन्ना वाचतात तेन्ना तो मनाक एक चिकटून रावता. जांकां चड व्हडले वाचपाक वेळ ना तांच्या खातीर ह्यो कविता सामक्यो सुभाषितां कशी बरोवन दवरता. संस्कृत सुभाषितां बी जशी कोटेशन आसता तशी ही सुभाषितां मदीं बरोवन दवरपाक केल्ली. आनी एक वेगळो एक गोड गूढ अर्थ सांगपी ह्यो कविता. दीस धर्तरी दाखयता, विश्व लिपयता. रात धर्तरी लिपयता, विश्व दाखयता. ते सोपे बरोवप खूप कठीण. मनोहरराय सदांच आमकां सांगप कठीण बरोवप सोपे, पूण सोपे बरोवप खूप कठीण. आणि ताका लागून एक काळ भयन सत्य आणि अनुभव ह्यो कविता एकदम एब्रेस्ट कश्यो म्हणजे लघुरूपान आमच्या मुखार हाडटात. लघुरूप कविता अत्यो बरोवपा खातीर भाशेच्या वापरात सृजनशीलताय आणि नवनिर्माण हाडचे पडटा. चडांत चड परिणाम मेळोवपा खातीर कवीन दरेक उतर बारीकसाणीन वेचून काढचे पडटा. जाका लागून आविष्कारात्मक आणि कलात्मक अभिव्यक्ती शक्य असता. मनोहरराय उतरांचे जादूगार लागून देखून तांकां बेस सामके बरे तरेन जमलेले. मनोहरराजे कवितेत सैमीक ताल आणि नाद हो उत्स्फूर्तपणान येतालो. तातूंतलो आशय जो बळिश्ट आशिल्ल्यान वाचप्याच्या मनाचेर तो रोखडोच परिणाम करता. तांच्या कवनांनी मनीसपण, विवेक, तर्क आणि जेजू ख्रिस्ताची करुणा दिसताली. ते म्हणतात तारखाच्या खोसाचेर उजवाडाचो जेजू, तारखांतली पात्र म्हजी कितली कशी मेळली. असे प्रश्न उदाहरण ते फुडे म्हणतात मरणाच्या खुर्साचेर जिवितांच्या जेजू, खीण खीण जीण म्हजी तुझ्याच पायार मेळली. ते भायर एक एक्झिस्टेन्शियलिस्ट नेचर ताचो सार्थ आणि कामू हांचो सहवासाक लागून तो आयलो असं येतात. ते म्हणतात कितले मेळले तरी निमणे शून्य हे जाणा देखून हांव हिशोबच करी. ही कविता वा साती दोन ओळींची कविता. देवाक मिळून गेल्लो वाटेत पटा नाडायलो. केदे व्हडले मर्म जे स्पिरिच्युअल तुझो डायलॉग असता कनेक्टर असता थंय आमकां एजंट कशे ताटे पावलाक मेळटात हे दाखोवपी कविता. मनशाचो सुवार्थ, दुसऱ्याचे शोषण करपाची प्रवृत्ती, मनीस स्वभावाची विसंगती अशा अनेक तासांचेर तांची कविता भाष्य करता. भुरग्याच्या भावविश्वाची तांकां बेस बरी जाणीव आशिल्ली. तांचे भितर एक भुरगो आशिल्लो, तांचे भितर एक निरागसताय आशिल्ली. तांचो हासो हो निरागस हासो आशिल्लो आणि ह्या निरागस हासो आणि तांची निरागसताय आमकां तांच्या बालगीतांतल्यान खुबशे आयकूंक मेळटात. जांचेर आम्ही ल्हान आसतना आमची खरे म्हळ्यार पोसवण जाली. तांणी फ्रेंच, मराठी, इंग्लीश भाशांनी भरभावळ केल्याच कोंकणी साहित्याचो इंग्लिशीत अणकार केला. कोंकणी साहित्याचो जो निळा इतिहास ताचो इंग्लिशीत ताचेर बरयला. हो साहित्य अकादमीच्या जर्नलांत छापून आयला. म्हाका याद जाता एक विनेदर प्रागांध इन्स्टिट्यूटच्या एक जर्नलांत तांचो चित्रकार लक्ष्मण पैचेर एक लेख छापून आयिल्लो. तो वाचता तेन्ना तांचे इंग्लिशीचेर जे आशिल्ले प्रभुत्व हे स्पश्टपणान जाणवता. आणि एका मनशान म्हज्या एका इश्टान म्हाका सांगले तो बेळगाव्यान खंयच्या तरी बसीन येतालो आणि फाटल्यान ताणें एक मनीस कन्नड उलयत आयकलो. गावतान कन्नड उलयता फाटी म्हणून पळयत जाल्यार मनोहरराय कोणा कडेन तरी कन्नडान उलयताले. सो भाशांचे जो व्यासंग आशिल्लो, भाशांचे जो अभ्यास आशिल्ली, भाशा सहजपणान आत्मसात करपाची जी तांचे कडेन ती तांक आशिल्ली ती आयच्या संवसारात म्हाका दिसता खूप कठीण. मनोहरायची कविता एक 18 मे 2023 दिसा ब्रिटीश पार्लमेंटात पावली. ती कविता गोयची जी डॉक्टर बर्नाडेट परेरा हिणे थंय पार्लमेंटात म्हळी हाऊस ऑफ लॉर्ड्सा भितर कितकी सुंदर कविता. आमचे मर्म उक्ते करून दाखोवपी मागणी ही कविता. सोपे उतर सरळ मन इतले म्हाका मेळचे धन. तांबडो पाठ पाचवे पान इतलो म्हाका पुरो मान. स्वार्थाची विरची कुपां इतली म्हजेर करची कृपा. म्हाका लागून फुलसा गांव इतले म्हाका पुरो नांव. एक ज्ञानेश्वरी पसायदन आसा आता विश्वात्मके देवाचे. त्या पसायदनाची खुबशी याद म्हाका ही कविता वाचल्या उपरांत येता. जिणे तांकां बरेच मान सन्मान प्राप्त झाले. फ्रान्स फ्रेंच गव्हर्नमेंटाचा सगळ्यांत जो भोवमान
असा व्हडलो भवन असा साहित्य खातीर शिक्षण वावरा खातीर तो तांकां मेळ्ळो, साहित्य खातीर मेळ्ळो, पूण तांचो खरो मान म्हळ्यार गोंयच्या लोकांच्या गोंयच्या भौसाच्या ओंठार घडपी आनी काळ जातकीची तांची भावना म्हणून तांकां ते यथार्थान गोंयचे म्हज्या मतान तरी पयले लोककवी अशें आमच्यानी म्हणू येता. आनी तो दीस आशिल्लो 22 जून 2006 कलकत्त्याच्या कॉलेज स्ट्रीटाचेर टागोराच्या एका ल्हानशा रविंद्रनाथ टागोराच्या एका ल्हानशा पुतळ्या मुखार हांव उबो आशिल्लो आनी म्हाका प्रवीण सबदीसाचो फोन आयलो. आरे एक वायट जाता, वायट खबर घेवन जाय, मनोहर राय गेले, कांय केलें हांव सुन्न जालो, कितें उलोवचें तें म्हाका समजना जालें. एकदम दिर्जाप जाल्ले वरी प्रवीण तेंच्यान हॅलो हॅलो करतालो पूण म्हाका कांय सुचो नाशिल्लें, काळे भरून आयिल्ले, दोळ्यांनी दुकां भरून आयिल्ली. कांय वेळार हांवें मुकेश ढोईक फोन केलो जो म्हजो कलीग आशिल्लो कोंकणी विश्व प्रशांत आनी दोगांनी आमी मनोहर रायचे चेले आमकां म्हणटाले तेन्ना आनी तांच्यो यादी काडून आमी उलयत रावले. आमी दोगूय खूब भावनावश जाल्ले तेन्ना मळब कुपांनी भरून आयिल्ले जुनाचो एक म्हयनो आनी पावस शिरशिरूंक लागिल्लो. तांच्यो कवितेच्यो वळी म्हज्या मनांत घडत रावली. सर सर पावस पडटा, पोल्यो पोल्यो सावळ्यो, काळजांत झडटा उगडासाच्यो पावळ्यो. फुडले म्हजे कांय दीस डिप्रेशनांत गेल्ले वरी जाले. भौमुखी शैली कामकाज विडंबना वांगडाच व्यंग समाज वा व्यक्तीचेर टिका करपा खातीर विनोद उपहास हे तंत्र तांणी आपले शैलींतल्यान कोंकणी पारंपारीक काव्य भितर हाडले. ताका लागून कोंकणीची जी व्यापक साहित्य चळवळ आसा ताका एक मोलादीक तातूंत एक मोलादीक भर पडली. तांच्या कवितांतल्यान मूळ कोंकणी संस्कृतायेच्या गिरेस्त तोंडी परंपरेंतल्यान प्रेरणा घेतिल्ल्यो लोककथा गीतां आनी म्हणी ह्यो सर्रास मेळटात. गोंयांत आनी गोंया भायर वाडून देखील तांचे जे राजकीय विचारसरणी निर्माण जाल्ली आनी राजकीय रुपांतरण ते साक्षीदार जाल्ले आनी तांचो वैयक्तीक अणभव आशिल्लो हो तांचे संवसारीक नदरेक आनी कवितेक एक वेगळो आकार दिता. तांचे सारखे व्हड साहित्यीक समाजाचो दिवो म्हणून काम करतात. ह्यो व्यक्ती आपल्या वावरांतल्यान हेरांचे जिणेंत वेगवेगळ्या तरांनी उजवाड घालतात आनी तांकां प्रेरणा दितात. तांच्या कृतींतल्यान ते मनशाच्या स्वभावाचे किचकटीचेर अभ्यास करून आव्हानांक कशें तोंड दिवप हाचे विशीं एक अंतरदृश्टी दितात. तांच्या साहित्यांत पुराय संस्कृताय आनी समाजाचें दर्शन घडटा. समाजीक नेम आनी संस्कृतीक मूल्य समजूंक तांच्या साहित्यांतल्यान तांच्या कवनांतल्यान मेळटा. तांच्यो साहित्यीक कृती वाचप्याक वेगळे तरेन विचार करूंक शकतात. व्हडलें सपन पळोवपाची आनी धिरान वाचपाची एक नवो वेगळो संदेश दितात. आयच्या जगांत जेन्ना कितें चडांत चड स्पेशलायज जावंक लागलां थंय अशें संश्लेशण करपी समजून घेवपी आनी हें समजून घेवपूच हें दुसऱ्या कडेन पास ऑन करपी फुडल्यान एक रिले रेस कशी तशें करपी मनीस आमकां संवसारांत खूब कमी मेळटा. आपले समाजीक प्रश्नांचेर टिका करपाक ते आपले लिखणी वापरतात पूण ते समाजीक बदलाचो पुरस्कार करतात. विमर्शीक विचार करपाक आनी आव्हानात्मक संकल्पनाचेर विचार करपाक आमकां एक वेगळी उर्बा दिता. बौद्धीक जिज्ञासा तिका ते फाटबळ दितात आनी ती उत्तेजीत करतात. तिप्पा सारके दायज तांणी हेरांक लागून सोडला देखून हेर तांचे साहित्य वाचून प्रबुद्ध जातले, एनलायटन्ड जातले हातूंत मात्तूय दुबाव ना. आनी तांकां निमाणे कडेन तांचेर उलयतना तांकां काव्यांतल्यानूच एक आर्गां दिवप चड समर्पक जातलें अशें म्हाका दिसता. इन द लँड ऑफ गोल्डन सँड्स एन्ड एज्युअर सीज वेर पोर्चुगीज विस्पर्स ब्लँड वीथ कोंकणी ब्रीज आय सिंग ऑफ लव ऑफ लॉस ऑफ लायफ स्प्लिटिंग डान्स इकोज ऑफ टागोर विस्पर्स ऑफ साथ ट्रान्स फ्रॉम द घाट्स ऑफ महाराष्ट्रा टू गोवाज पाम फ्री शोर मराठी वर्सेस अँड कोंकणी लोर भक्ती इज डिवोशन एक्झिस्टेन्शियल इज डिस्पेअर इन माय वर्सेस अ टेक्स्ट्री रेअर अमिड्स द कोकोनट ग्रूव्ज अँड स्पाइस सेंटेड एअर पोर्चुगीज इकोज लिंगो अ कॉलोनियल अफेअर बट आय द पोएट इन माय रिबेलियस फ्लाइट
question traditions challenged with might. Ramayana's heroes, Mahabharata's strife, epics of old, the essence of life, Western music's Camus' absurdity, in my verse, a search of eternity. Amidst the political turmoil, the anti-colonial call, I raise my pen against injustice, I stand tall. For the heart of every verse I weave, the spirit of Goa, its people I grieve. Manohara's voice, a blend of many lands, influences diverse from myriad hands. In the ink of my quill, this echoes reside, a poet's journey in verses untied. जो दोन दीस कार्यावळी जातलो मनोहर रायचे ट्रीट म्हणल्यार एक सेलिब्रेशन देखून म्हाका जो अनुभव आशिल्लो म्हणजे हांव कलकत्त्याचे जी तुका याद सांगले जेन्ना म्हाका तांची गोवन संसार सोडून वचपाची जेन्ना म्हाका प्रेरणा खबर दिली ती हांवें पयली सांगली ताचेर म्हाका हे आयचे हे म्हजे जे किनोट एड्रेस आसा तो सोपोवंक नाका आशिल्लो म्हाका तो सोपोवंक जाय आशिल्लो एका सेलिब्रेशन कारण ते सेलिब्रेटरी आणि दुसऱ्या एक सेलिब्रेटरी लायफ जगपाची प्रेरणा दिली आणि ही प्रेरणा तुमकां अशीच मिळत राहो हे सांगून हांव परतून तुमकां सगळ्यांक दिता देवा. Mr. Shailendra Mehta for capturing the essence of Dr. Manohar Rai Sardesai, Uttarache Jadugar. May I request our Dean of Shenoy Gaurav School of Languages and Literature and our convener, Professor Anuradha Varle, to kindly present a token of our appreciation to Mr. Shailendra Mehta.